आज रंगराव माने चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री रंगराव माने बापू आमचे आधारस्तंभ यांचा आज 7/3 रोजी तृतीय स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताचा इथं आम्ही आज अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न केलेला आहे. संस्थेमध्ये तिने 4/6/96 रोजी संस्थेची स्थापना केली होती व विविध ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी व पदवीची भेंडोळे हातात घेऊन न फिरता स्वयंरोजगार निर्माण व्हावा या दृष्टीने संस्थेची स्थापना केली होती. त्या दृष्टीने आज 900 विद्यार्थी संस्थेमध्ये लाभ घेत आहेत. विविध शासकीय पदावर आज माझे विद्यार्थी चमकत आहेत. ती त्यांची प्रेरणा, त्यांचा आशीर्वाद, त्यांचे विचार आज आम्ही समोर जात आहे. संस्थेचे अध्यक्ष मोहनराव माने, मी सेक्रेटरी राजेंद्र माने, ट्रस्टी संजय माने असे जे कारभार आम्ही सांभाळत आहे व स्वयं यशस्वी विद्यार्थी होत आहेत हीच आमचं भाग्य आहे. यात फायदा न बघता विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहतोय हेच आमचं समाधान आहे. या दृष्टीनं आज विविध सामाजिक उपक्रम आम्ही आज राबवत आहे. आज इथं आम्ही स्वच्छता मोहीम राबवत आहे. कराडमध्ये नकटारवाळीची विहीर जी आहे पुरातन खात्याची, ती आज विद्यार्थी आमची स्वच्छता मोहीम राबवणार आहेत. काल शिरोळमध्ये वैज्ञानिक प्रदर्शन आम्ही इथं भरवलेलं होतं, त्यालाही विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व वैज्ञानिक विचारांना व स्वर्गीय डॉक्टर अब्दुल कलाम यांचे जे विचार आहेत वैज्ञानिक दृष्टीतून ती पार पाडण्यासाठी वैज्ञानिक प्रदर्शन आम्ही शिरोळमध्ये राबवलेलं आहे. तसंच वाघीरमध्ये ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये चित्रस कला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा आज इथं आयोजन केलेलं आहे. तिथे चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी तिथं भाग घेतलेला आहे. विद्यार्थ्यांना जी गुण जी लपलेले आहेत विद्यार्थ्यांचे सुप्त कलागुण असतात ती प्रकाशित येण्यासाठी वेगवेगळे उपक्रम आम्ही इथं राबवत आहे संस्थेच्या वतीनं व त्या दृष्टीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आज विविध मान्यवर तिथे उपस्थित राहिलेले आहेत आणि आज श्रद्धांजली आम्ही तिथं अर्पण करत आहेत.